रेल्वेसुद्धा आज आपण राज्यांतर्गत रेल्वे सुरू केलेल्या आहेत लोकल्स आपण लोकलसाठी त्याची वारंवारता वाढवून मागण्यासाठी मागणी केलेली आहे कारण मला गर्दी नको आहे सगळ्यांनाच रे लोकलनी पाय जायचं आहे जायचंच आहे लोकलशिवाय जाणार कसं कारण आता रेस्टॉरंट्स ओपन केलेली आहेत जिमवाल्यांची मी बोलतोय त्यांनासुद्धा काही नियमावली आपल्याला द्यावी लागेल कारण सगळ्यात जास्त आपण ज्याला हार्टचा पंपिंग रेट वाढणं हा जिममध्ये होतो मग त्याच्यातनं आपला श्वासोश्वास हा जास्त जोरात होतो म्हणजे ते जर कोणी कोविड पॉझिटिव्ह असेल तर तो, तो जास्त त्याचा आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना थ्रो तर तो श्वासनश्वास वाढल्यानंतर त्याचा थ्रो पण जास्त जाणार मग ती आपण काय हे घेणार आहोत खबरदारी घेणार आहोत रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं की समोरासमोर बसून जेऊ नका बाजूबाजूला बसून हे करा तर ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करतो आहोत रेल्वेमध्ये सुद्धा आपण लोकलसाठी त्याची संख्या वाढून मागतो आहोत ती वाढल्यानंतर आपण अधिक लोकांना त्याच्यात प्रवेश करायला प्रवास करायला देऊ राज्यांतर्गत रेल्वेची वाहतूक सुरू केलेली आहे ट्राफिक हळूहार जवळपास सुरू झालेले आहेत दुकानं सुरू झालेली आहेत कार्यालयामध्ये सुद्धा हळूहळू उपस्थिती वाढवत आहोत पण माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आहे त्या मोहिमेंतर्गत मी जेव्हा राज्याच्या जिल्ह्या जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स केली तेव्हा मला काही गोष्टी चांगल्या मिळाल्या जाहिराती तर आपण करतो आहोत रेल्वेवरती करणार बस एस टी सगळे करतो आहोत कोल्हापूरमध्ये त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही आमच्या दुकानावरती स्टिकर लावलेले आहेत प्रवेश मास्क नाही प्रवेश नाही नो मास्क नो एंट्री किती किती सोपी गोष्ट आहे नो मास्क नो एंट्री मास्क नाही प्रवेश नाही म्हणजे अगदी रिक्षा असेल टॅक्सी असेल बस असेल दुकानं असतील कार्यालय असेल, असेल सगळीकडे हे एक सूत्र ज्याच्या तोंडावर मास्क नाही त्याला प्रवेश नाही दुकानदाराच्या तोंडावर मास्क नाही बाबा तुझ्या दुकानात मी प्रवेश करणार नाही तर ही जर का गोष्ट प्राथमिक आपण पाळली आणि ह्या गोष्टी जर का आपण अंगावडली पाडून घेतल्या ह्या या जीवनशैली पण आपण अंगीकारली तर मला असं वाटतं वॅक्सिन येईल तेव्हा येईल औषधं येईल तेव्हा येतील परंतु आपण मात्र जसं सेल्फ डिफेन्स ब्लॅक बेल्ट मास्क हा आपला ब्लॅक बे, बेल्ट आहे मास्क हा आपला ब्लॅक बेल्ट आहे साधारणतः आपण म्हणतो ना की अरे याच्या नादी न लागलेलं बरं हा ब्लॅक बेल्ट आहे काय कुठे काय हाणेल आपल्याला सांगता सा येत नाही तसं मास्क आहे म्हटल्यानंतर व्हायरस बोलेल याच्या नादी न लागलेलं बरं हा ब्लॅक बेल्ट आहे मला तर हे सत्य आहे आणि म्हणून मी आपल्याला परोपरीने सांगतो आहे की ज्या गोष्टी आपण करतो हो, आहोत त्या गोष्टी पुन्हा बंद करण्याची वेळ येता कामा नये कारण परदेशामध्ये जिथे जिथे थोडीशी लाट कमी झाली असं वाटलं जसं आज आपल्याला थोडंसं वाटतंय आहे बेड्स उपलब्ध आहेत आता काय करू बंद करू का नाही ते बेड्स सदा सर्वदा रिकामी राहावेत ही माझी इच्छा आहे हा माझा प्रयत्न आहे पण परदेशामध्ये मग युरोप असेल अमेरिका असेल इस्रायल असेल इथे काही ठिकाणी काही अंशी पुन्हा लॉकडाऊन करत आहेत पुन्हा लॉकडाऊन मला असं वाटतं ब्रिटनमध्ये तर त्यांनी जी नियमावली दिलेली होती त्यांनी सांगितली की किमान पुढचे सहा महिने ही नियमावली राहील म्हणजे लग्न समारंभ असतील तर उपस्थिती कमी राहील शाळा कॉलेजेस ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी केलेलं आहे मास्क नसेल तर कडक दंड आहे फार मोठ्या स पैशांचा ते दंड लावत आहेत मला या गोष्टी आत्ता तरी करायच्या नाही आहेत पण जर का आपण खबरदारी घेतलीत आणि नाही घेतली तर म्हणजे आपण आता विचार करा मास्क हवा की लॉकडाऊन हवा हात धूत राहणं बरं की लॉकडाऊन बरा, बरा। एकमेकापासून अंतर ठेवणं बरं की लॉकडाऊन हवा कामावरती न जाणं जाणं जायला हवं की न जाणं हवं अनावश्यक घराबाहेर पडू नका उगाचंच इकडे तिकडे भटकू नका आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल अशी परिस्थिती राज्यात निर्माण होऊ द्यायची नाही आहे आणि मला खात्री आहे तुमचं नाही म्हटलं तरी या सरकारवरती आमच्यावरती एक प्रेम आहे विश्वास आहे आजपर्यंत सर्व धर्मियांनी जे जे काही मी सांगत आलो ते पाळलेलं आहे गणपती होऊन गेले येऊन गेले नवरात्री येत आहेत दिवाळी येते आहे म्हणून मी मंदिरांच्या बाबतीत सुद्धा थोडासा हळूहारपणानं जातो आहे कारण जण काही जणं असं म्हणत आहेत हे उघडलं आणि ते उघडत नाही थांबव बाबा तुमच्यावरती जबाबदारी नाही जबाबदारी आमच्यावरती आहे आमच्यावरती जबाबदारी आहे आणि नुसती जबाबदारी नाही आहे आमचं आमच्या जनतेवरती प्रेम आहे आणि म्हणून आम्ही या गोष्टी करतोय उगाच काहीतरी तंगड्यात तंगडं घालायचं आणि सगळ्या गोष्टी बंद ठेवायचं या मानसिकतेच्या आम्ही नाही आहोत पण नवरात्र आता आलेलं आहे त्याच्यानंतर दिवाळी आहे इतरही धर्मियांचे सण येत आहेत आपल्याला खूप खूप काळजीपूर्वक एक एक गोष्टी करत जाव्या लागणार आहेत कारण हळूवार आपण सगळे दार उघडतो आहोत ह्या उघडलेल्या दारातून सुबत्ता आली पाहिजे समृद्धी आली पाहिजे कोरोना व्हायरस येतं नये तर आणि तरच ह्या उघडलेल्या दारांना अर्थ आहे नाहीतर उघडलं दार आणि घुसला व्हायरस तर मात्र आपल्याला कोणी वाचू शकत नाही